वी स्कूल ॲपवर आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापनमधील काही घटक अभ्यासणार आहोत. मागच्या पाठात आपण पर्यावरणामधील परिसंस्था व परिसंस्थेतील घटकांचे वर्गीकरण अभ्यासले आहे. आज आपण अभ्यासणार आहोत पर्यावरण. पर्यावरण ही एक व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवताली असलेल्या जैविक भौतिक रासायनिक घटकांमधून पर्यावरण म्हणते. पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. यामध्ये जैविक घटक, अजैविक घटक, नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक या सर्वांचा समावेश होतो. तर पर्यावरणाचे 2 प्रमुख प्रकार आहेत, नैसर्गिक पर्यावरण किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण. आपण प्रथम बघू नैसर्गिक पर्यावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे घटक नैसर्गिकरित्या तयार होतात त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हणतात. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, पाणी, भूमी, वातावरण, जल, सजीव या सगळ्यांचा समावेश होतो. तसेच नैसर्गिक पर्यावरणात विविधता आढळते. या पर्यावरणामध्ये जे जैविक आणि अजैविक घटक असतात त्यामध्ये सतत आंतरक्रिया होत असतात आणि त्यामुळे यामधील परस्पर जो संबंध आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मानवनिर्मित पर्यावरण. मानवनिर्मित पर्यावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे मानवरित्या निर्माण होणारे घटक आहे ते मानवनिर्मित पर्यावरण. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर भूपृष्ठावर अनेक बदल केले. त्याने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर अनेक घटक निर्माण केले. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये लोकसंख्या, वसाहती, रस्ते, हवाई मार्ग, जलमार्ग, रेल्वे, उद्योग, दळणवळण, वाहतूक, बाजारपेठ असे विविध घटकांचा त्याच्यात समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, जे मानवनिर्मित पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हा परिणाम होतच असतो. पर्यावरणाचे जे 2 प्रमुख घटक आहे, जैविक आणि अजैविक घटक, हे घटक आपण मागील पाठामध्ये अभ्यासले आहे. आपण पुढे अभ्यासणार आहोत परिस्थितिकी. जे जैविक आणि अजैविक घटक आहे त्यांच्यामधील होणाऱ्या आंतरक्रियेचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला परिस्थितिकी असे म्हणतात. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला परिसंस्था असे म्हणतात. आपण परिसंस्थेचा अभ्यास देखील मागील प्रकरणात केला आहे. आता आपण अभ्यासणार आहोत परिसंस्था व पर्यावरण यामधील संबंध. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण ही एक पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्था आहेत. आणि जसे लहान पाण्याचे डबके ही छोट्या छोटी परिसंस्था म्हणता येईल आणि पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था म्हणता येईल. या ठिकाणी येथे उदाहरणामध्ये एक जलीय परिसंस्था घेतली आहे. जलीय परिसंस्थेतील सर्वच घटक एकमेकांवर अवलंबून आहे. पण जर समजा जलप्रदूषण झाले, औद्योगिक कारखाने किंवा उद्योगधंदे यामधून सोडणारे जे रासायनिक घटक आहे त्यामुळे जर जलप्रदूषण झाले तर या जी जलीय परिसंस्था आहे यातील सर्व घटकांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यांच्यामध्ये असमतोलता निर्माण होईल. खाली उदाहरण दिलं आहे, आपल्या मासे दिसतायत जे समुद्र किनाऱ्यावर मेलेले आहेत. याचाच अर्थ प्रदूषणामुळे या परिसंस्थेवर परिणाम झाला. यावरून आपण असे म्हणू शकतो की पर्यावरणाचा परिणाम हा परिसंस्थेवर होतो. मग आपण परिसंस्थेचा परिणाम पर्यावरणावर कसा होतो हे मागील पाठामध्ये बघितले आहे. दक्षिण भारतातील जे उदाहरण घेतलं आपण की ज्यामध्ये अन्नसाखळीतील एखाद्या घटकाची संख्या जर कमी जास्त झाली तर संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होते आणि अन्नसाखळी विस्कळीत झाली की त्याचा परिणाम परिसंस्थेवर होतो. याचाच अर्थ परिसंस्था आणि पर्यावरण यांचा परस्पर फार महत्त्वपूर्ण संबंध आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणामध्ये विविध चक्रे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. पर्यावरणात जे विविध चक्रे आहेत त्यातील जलचक्र या चक्राचा आपण थोडक्यात अभ्यास करू. पृथ्वीवर दिसून येणारे जे पाण्याचे चक्र आहे त्यालाच इथे आपण जलचक्र म्हटलो आहे. जलचक्रात सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. नंतर त्या वाफेच्या जे ढग तयार होतात त्या ढगांपासून परत पाऊस होतो आणि पावसाचे पाणी नदीद्वारे परत समुद्रात मिसळले जाते. याचाच अर्थ ह्या जे जलचक्र आहे त्यातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहे. आणि जे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक निर्मित पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा जर या जलचक्रावर जर परिणाम झाला तर यातील सगळे घटक असंतुलित होतील. अशा प्रकारे आपल्या पर्यावरणामध्ये विविध पुढील चक्र आहेत.
उदाहरणार्थ कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र, हे जर चक्र आहे ते पूर्णपणे जर संतुलित अखंडपणे चालू राहिले तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. त्याचप्रमाणे परिसंस्थेतील जे अन्नसाखळे आहे यामुळे देखील पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं. या सर्वांवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की निसर्गाच्या अस्तित्वामुळेच मानवाचे अस्तित्व टिकून राहू शकते. म्हणजेच आपण पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता पर्यावरणाचं संवर्धन करणे हे खूप गरजेचं आहे. आपल्याला ही जी पृथ्वी आहे ही आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीसाठी जतन करायची आहे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आजच्या पाठामध्ये आपण पर्यावरण आणि परिसंस्था याचा संबंध अभ्यासला आहे.